माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो, आय एम एची वुमेन्स विंग जेव्हा हा प्रोजेक्ट आमच्याकडे जे आला शाळेकडे, द्यायला मी भवानीबाई चव्हाण ज्युनियर कॉलेजकडून इथे आलेली आहे पालक म्हणून. माझ्या 5 विद्यार्थिनी इथे आले आहेत. आज मी जेव्हा तिथे पहिलं पाऊल टाकलं आणि पाहते तर अगदी सगळ्या स्मार्ट दिसत आहे अतिशय. आणि या स्मार्ट दिसण्याच्या मागे या विंगची मेहनत खूप मोठी आहे. कारण जेव्हा यांचं लेटर आलं फरवरी महिन्यामध्ये आम्हाला, खूप प्री प्लॅन मोठा प्लॅन आहे आणि यासाठी आपलं घर संसार आपला व्यवसाय सांभाळून ही कामं करायला अतिशय बळ लागते. ते बळ या विंगमध्ये आहे आणि ती हे कार्य करत आहे. खूप सुंदर आहे आणि तिसरंच वर्ष आहे फक्त. आणि ही मोठी विंग तुमची आत्ताच तयार झाली आहे. व्हॉलेंटियरसुद्धा आत्ताही मुली म्हणतात की आम्हाला यायला आवडेल असं त्यांचं म्हणणं आहे. ही दिवसेंदिवस यामध्ये प्रोग्रेस होत जाईल, आपल्या कल्पना यामध्ये अधिकाधिक साकार करता येईल आपल्याला. आणि करणाऱ्याकडूनच समाज अपेक्षा करतो यात वाद नाही हे आपल्याला दिसून येते. तर अनेक गोष्टी, कारण काय की जेव्हा करायचं म्हटलं एक छोटंसं त्यांचं स्वप्न होतं, मॅडमचं एक छोटंसं स्वप्न, आणि ते प्रत्यक्षात उतरता उतरता इतकं सुंदर आणि मोठं होत चाललेलं आहे. तर त्यामध्ये खूप वेळ द्यावा लागतो हे अगदी दिसते. 21 दिवस या विद्यार्थिनींमध्ये ज्या ज्या लोकांनी हा वेळ दिला आहे आणि त्यांना घडवलं त्या सगळ्यांचे मी आभारी आहे पालक म्हणून. ज्यात एका विद्यार्थिनींची जी वास्तिक चालू वास्तिकेची निवड झाली आहे यासाठी की ती अगदी परफेक्ट म्हणून सगळ्या वेळेच्या वगैरे बाबतीत ती गावावरून येणारी खेड्यातली मुलगी आहे. रोज जाण्या करते आणि त्यातसुद्धा ती परफेक्ट राहते इथे. तर समोर खूप मोठं आयुष्याचं पडलेलं आहे, खूप काही घडू शकतात. आणि इतक्या वर्षापासून जेव्हा हे चालत राहील तेव्हा त्या खूप मोठ्या होईल, त्यामध्ये आपला फार मोठा वाटा राहील असं मला वाटतंय. आपलं कार्य करून चालू राहो ही सदिच्छा व्यक्त करते आणि मी विराम देते माझ्या शब्दात. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याकडे विश्वास ठेवलाय. तो क्या अब हम ही देखते हैं कि फर्स्ट 3 विनर्स अनाउंस कर दे. लेकिन पल्लवी मैडम का बोलना है कि सस्पेंस को थोड़ा और बनाए रखते हैं. वो मेरी सीनियर है, मैं उनकी बात टाल नहीं सकती. तो थोड़ा सा प्रोग्राम को ऑफिशियल प्लान से हटते हुए हम पहले आभार प्रदर्शन यहाँ पे व्यक्त करना चाहेंगे, उसके बाद हम प्राइजेस अनाउंस करेंगे. ठीक है, मानना ही पड़ेगा, सीनियर का ऑर्डर है. आभार प्रदर्शन के लिए हमारे वुमेन्स विंग की सचिव डॉक्टर मनीषा वासले मैडम विनती करूंगी कि वे आभार प्रदर्शन करें. गुड इवनिंग एवरीवन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर राऊत सर, वुमेन्स विंगच्या प्रेसिडेंट माननीय डॉक्टर शांतिनी पोदार मॅडम, आमचे आजचे अतिथी मोढाळ मॅडम, माननीय गंडावा साहेब, तसेच सर्व आय एम ए मेंबर्स, सर्व पालकवर्ग आणि माझ्या प्रिय छोट्या मैत्रिणी आणि बंधू भगिनी, बघता बघता हा निर्धाराचा 21 दिवसांचा प्रोजेक्ट कसा संपला कळलेच नाही. सुरुवातीला वाटले की आपण करू शकू का, रोज सकाळी 2-3 तास आपल्याला वेळ देता येईल का, पण रोजच्या काळात सकाळच्या घाईत निर्धारासाठी वेळ काढायची गरजच पडली नाही. खरं तर 8 वाजले की आपोआपच निर्धाराकडे पाय वळले जायचे, एवढा आपलेपणा या निर्धाराने निर्माण केला होता. पण हा जो प्रोजेक्ट होता तो काही एका व्यक्तीने करण्यासारखा खरं तर किंवा एका व्यक्तीला त्याचे श्रेय देण्यासारखा नव्हताच होईल. हे खरं तर एक टीमवर्क होतं असंच म्हणावं लागेल. कुठलंही मोठं कार्य करायचं म्हणजे त्याला एक टीमवर्क लागतंच, तेव्हाच ते कार्य पूर्ण होऊ शकतं. म्हणूनच हा प्रोजेक्ट यशस्वी होण्याचं श्रेय ह्या प्रोजेक्टशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला जातं. प्रत्येक कामाची वाटणी अगदी काटेकोरपणे करण्यात आली होती, ज्यातील प्रत्येकाला आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला कोणते काम दिलेले आहे आणि त्याची पूर्ण कल्पना असल्याने प्रत्येक व्यक्तीने आपलं कार्य अगदी व्यवस्थित पार पाडलं.
त्यासाठी मी आता या प्रोजेक्टशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावं घेणार आहे. सर्वप्रथम सकाळी 7 ते 8 योगा व्हायचा, त्यासाठी आमच्या योगा टीचर स्मिता रेवणकर व त्यांच्या सहकारी वंदना भूषणवार या अगदी नियमित येऊन योगा शिकवायच्या. त्यासाठी त्यांना अनेक अनेक धन्यवाद. योगानंतर 8 ते 9 दररोज विविध विषयांवर एक लेक्चर आम्ही या मुलींचं घ्यायचो. त्यासाठी ज्यांचे योगदान लाभले त्या म्हणजे डॉक्टर मनीषा हाटे, डॉक्टर शर्मिली पोतदार मॅडम, डॉक्टर नसीम अवानी, डॉक्टर प्रीती चव्हाण, डॉक्टर पल्लवी इंगळे, डॉक्टर किरण जानवे, डॉक्टर रेखा दांडेकर मॅडम, डॉक्टर सिद्धिका शिवजी, डॉक्टर नगीना बोल्ले, मिसेस भेदे, पी एस आय खलसाण, मिसेस गायत्री देशमुख, या सर्वांनी स्वतःचे PPT प्रेझेंटेशन तयार केले, मुलींना कळेल अशा सोप्या भाषेत तयार करून त्यांना सांगितले. त्यासाठी या सर्वांचे मनपूर्वक आभार. आता 1 ते 1.5 तास योगा, त्यानंतर 1 तास सर्व मॅडम लोकांचा लेक्चर ऐकल्यानंतर आमच्या मुलींना खूप भूक लागायची. त्या मेंटली आणि फिजिकली आणि मेंटली दोन्ही तऱ्हेने थकलेल्या असायच्या. त्यासाठी त्याची पण काळजी आणि व्यवस्था आम्ही त्यांची केली. आमच्या अर्चनाताई आम्हाला रोज वेगवेगळा नाश्ता बनवून द्यायच्या आणि अगदी पोटभर सर्वांना आग्रहाने खाऊ घालायच्या. त्यासाठी अर्चनाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता अर्चनाताई आमच्यासाठी रोज नाश्ता तर आणायच्या, पण त्यासाठी लागणारा जो खर्च, रोज 50 ते 60 लोकांना नाश्ता पुरवणे ही काही साधी बाब होती. त्यासाठी भरपूर खर्च लागणार होता, पण त्यात हा प्रश्न पण आमच्या IMEच्या अनेक मेंबर्सनी पुढे येऊन स्वखुशीने आर्थिक मदत करून तो सहजरित्या पार पाडला. त्यासाठी सगळ्यांची नावं आधीच नगीना मॅडमनी घेतलेली आहे. त्या सर्वांचे पूर्ण निर्जरा टीमतर्फे मी अनेक अनेक धन्यवाद करते. आमच्या सर्व मुलींच्या योगाचा डेमो देखील त्यासाठी कराटेची टीम आली होती. त्यासाठी रोज त्यासाठी जे कराटेचे मुख्य आहेत ते राकेश कडबेवाले यांनी आपली टीम इथे आणली होती आणि आमच्या मुलींना योगा कराटेचे डेमो दाखवले. तसेच सेल्फ डिफेन्सचे टीम इथे आली आणि त्यांनी पण सेल्फ डिफेन्सबद्दल मुलींना बरीच काही माहिती दिली. त्यानंतर सर्व मुलींना रोज एक स्किल वर्क शिकविल्या जायचे. त्या ज्यांचे योगदान होते त्या म्हणजे मिसेस खदिजा अली व त्यांच्या सहकारी मुबारका यांनी मुलींना सुंदर मेहंदी काढायला शिकवले. तसेच खदिजा अली यांनी मुलींना वारली पेंटिंग, क्विल आर्ट शिकवले आणि त्याची प्रचिती तुम्ही इथे बघत असाल. त्यासाठी खदिजा अली व मुबारका यांना खूप खूप धन्यवाद. तसेच आमच्या अर्चना या नुसत्या चांगल्या कुकच नाही तर त्या एक ब्युटिशियन पण आहेत. त्यांनी मुलींना विविध प्रकारचे हेअरस्टाईल, मेकअप, हेड मसाज, वॅक्सिंग, साडी ड्रेमिंग अशा अनेक स्किल्स या मुलींना शिकवल्या. त्यासाठी अर्चनाताई खूप खूप धन्यवाद. आता एवढा मोठा प्रोजेक्ट पार पाडायचा म्हणजे त्यासाठी मॅनपॉवर हे लागतंच, पण मॅनपॉवर म्हणण्यापेक्षा इथे वुमन पॉवर म्हणणं जास्त सोयीस्कर राहील. त्यासाठी आमच्या सगळ्या प्रोजेक्ट डायरेक्टर्स व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स यांचा मोलाचा हातभार होता. यात आमचे सर्वात अग्रेसर अशा म्हणजे डॉक्टर प्रेरणा गोंदे मॅडम, नावाप्रमाणेच खरं तर त्या सर्वांसाठी प्रेरणा देत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच हा प्रोजेक्टची सुरुवात झाली हे तुम्ही ऐकलेच आहात. अगदी योगासनापासून तर पूर्ण क्लास संपेपर्यंत त्या पूर्णपणे या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह असायच्या. तसेच पोतदार मॅडम विमेन सिंगच्या प्रेसिडेंट या नात्याने त्या पूर्ण सहकार्य मॅडमचं आम्हाला लागलं. तसेच पल्लवी इंगळे मॅडम या अगदी सोप्या आणि प्रेमळ भाषेत मुलींशी संवाद साधायच्या. त्यासाठी मॅडमला खूप खूप धन्यवाद. डॉक्टर नगीना बोल्ले या आमच्या सगळ्यात खरं तर ज्युनियर, पण कामामध्ये मात्र सिनियर म्हणावं लागेल. अगदी न चुकता सर्वांना मेसेज करणे, फोटोज काढणे, सर्व ग्रुप्सवर पाठवणे अगदी न चुकता त्या करायच्या. तसेच मिसेस गायत्री देशमुख, डॉक्टर चिंतरवा मॅडम, डॉक्टर पल्लवी डोंगरे, डॉक्टर रुजुता मुंद्रा, डॉक्टर श्रुती कावडे, डॉक्टर प्राजक्ता अस्वार, डॉक्टर सिद्धिका शिवजी यांचे भरपूर सहकार या प्रोजेक्टसाठी लाभले. त्या सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. तीन जून तारखेला आम्ही मुलींचा हेल्थ चेकअप कॅम्प घेतला. त्यामध्ये सर्व मुलींचे HB ब्लड ग्रुप सिक्लिंगची तपासणी इथे करण्यात आली. त्यासाठी ज्या टीमचे सहकार्य लाभले त्यांचं तुम्ही
नावं ऐकलेली आहात त्या सर्व टीमला तसेच विशेष मला सांगावं लागेल डॉक्टर वीरेंद्र कोल्हे यांची टीम आणि त्यांनी या सगळ्या मुलींच्या ब्लड ग्रुप सिकलिंग आणि एचबीची तपासणी करून त्यानंतरही एका मुलीला सिकलिंग निघालं त्यानंतर त्यांनी एचबी इलेक्ट्रोफोरेसिस पण फ्रीमध्ये करून त्याची हमी दिलेली आहे. तसंच या सर्व आयएनएच्या मेंबर्स ज्यांनी योगदान दिले या चेकअप कॅम्पमध्ये त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. तसेच कॅम्पसाठी लागणारे मेडिसिन ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले त्यांचे तुम्ही नावं ऐकलेलेच आहात. त्या सर्व फार्मा कंपनीच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांचे खूप खूप आभार. मागच्या वर्षी निजरा टूच्या ज्या मुली होत्या त्यापैकी तीन मुलींनी स्वतःहून व्हॉलेंटियर बनण्याची तयारी दर्शवली. अशा त्या दिशा फोडगेटवार, आरती विजयकर आणि सोफिया शेख या मुलींनी स्वतःहून इथे स्वतःचा सहभाग दाखवला. आम्ही जिला भरपूर नाचवलं अशा एक आमच्या एका आवाजात मॅम हो मॅडम येते मॅडम म्हणणारी आणि आमच्या सतत सेवेत असणारी आमची सुवर्णा तिला अनेक अनेक धन्यवाद. पूर्ण 21 दिवस हॉल स्वच्छ ठेवणे, प्रत्येकाला मदत करणे, चहा बनवून देणे, पाणी आणून देणे अशा भरपूर सेवा केली आमची टीमने. तसेच तिचा बेटर हाफ विनोद त्यांनी पडे आणणे, लाईट दिले तर पटकन जनरेटर सुरू करणे, डिझेल आणणे अशा भरपूर कामे त्यासाठी त्याला अनेक आभार. त्यानंतर आमचे ऑल टाईम फोटोग्राफर सोनटके त्यांनी भरपूर फोटोज निर्जराचे काढले पण मला असं वाटतं त्यांना आपण आभार नंतर प्रकट करावे पूर्ण फोटो मिळाल्यानंतरच कारण आजपर्यंत त्यांनी जितके फोटोज आमचे काढले सगळ्याच प्रोग्राम्सचे एकही फोटोज आम्हाला अजून मिळाले नाही आणि सगळे माझ्याशी सहमत आहेत. त्यानंतर अनेक व्यक्ती या प्रोजेक्टशी जुळल्या गेले जसे आम्ही काही गेस्ट या कार्यक्रमात बोलवले होते त्या म्हणजे चंद्रपूरच्या BSI खरसाण धन्यवाद असं वल्काताई ठाकरे या पण गेस्ट म्हणून इथे आल्या. सप्रे सर इथे मनोहर सप्रे इथे आले त्यांचे पण अनेक धन्यवाद. विशेष धन्यवाद तसे आम्ही ज्या मिस निर्जरा इथे आपण डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांना जे काही प्राइजेस वाटले गेले त्यामध्ये फर्स्ट प्राईज जे स्पॉन्सर केलं होतं त्याला आहे डॉक्टर प्राजक्ता अस्मर यांच्याकडून 5,000 रुपयाचं त्यांनी प्राईज फर्स्ट प्राईज मुलींना दिलं. दुसरा सेकंड प्राईज आपण त्यांना नंतर डिस्ट्रीब्यूट करूया. सेकंड प्राईज आहे ज्योती चित्रवर मॅडमकडून 4,000 हे सेकंड प्राईज मिस निर्जरा म्हणून त्यांनी योगदान दिलं त्याच्यासाठी. डॉक्टर प्रीती चव्हाण यांच्याकडनं तिसरं थर्ड प्राईज आहे ते 3,000 रुपयांचं आहे. प्रिया साडेकर ही एकमेव अशी आमची असिस्टंट आहे जी अगदी सकाळी सगळे यायच्या आधी ती हजर असायची आणि पूर्ण वेळ तिने सगळ्या पूर्ण सहकार्य केलं मुलींशी ती हितगुज साधलं आणि सगळं काम अगदी व्यवस्थित करून. या सगळ्या माझे माझ्या याची निवृत्ती काही झाले तर या सगळ्या प्रोग्राममध्ये ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलं कदाचित माझ्या हातून बऱ्याच लोकांची नावं सुटली असेल त्यासाठी सॉरी. पण जे काही लोकांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल खूप खूप त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रोग्राम याच्यामध्ये पण यशस्वी व्हावा यासाठी जे लोक आता सहकार्य करत आहे त्यांनी असेच दरवर्षी करावे. जाताना मला एक सांगावंच वाटतं की आपल्याला मुलींच्या शिक्षणाबद्दल बेटी बचाव बेटी पढाव स्त्रीभ्रूण हत्या या संबंधी आपण बरंच काही पेपरमध्ये वाचतो ऐकतो रेडिओ फेसबुक व्हॉट्सअप पण खरं तर निर्जरासाठी जर प्रोजेक्ट्स आपण घ्यायला लागलो आणि आता माहिती म्हटल्याप्रमाणे मुलांना पण इन्वॉल्व्ह केलं याच्यामध्ये तर अशी सारखी यासारखी घोषवाक्य आपल्याला करायची गरजच पडणार नाही की स्त्रीभ्रूण हत्या बेटी बचाव
समाजात स्त्री आणि पुरुष समानता इतकी डेव्हलप होत जाईल की असे विचारच आपल्या मनात येऊ नये, असं पुढच्या पिढीने यामधून शिकावं आणि काहीतरी प्रोत्साहन अशा नेचर प्रोजेक्टमधून द्यावं असं मला वाटतं. धन्यवाद.